आपल्याकडे ना जेवणात एकतरी गोड पदार्थ लागतो आणि आपल्याला जर कधी कंटाळा आला ना तर तुम्ही हा पदार्थ अगदी झटपट बनवू शकताय. तर आज मी तुम्हाला दाखवते केळ्याचं शिकरण. त्यासाठी मी 4 केळे घेतले आहे, त्याला एक एक करून आपण सोलून असं चमच्याने कूस करून घेऊ. किंवा तुमच्याकडे जर रवी असेल तर त्यांनीही तुम्ही कूस करून घेतलं तरी चालेल. आता मी 3 केळी चमच्याने पूर्ण कूस करून घेतल्या, त्यानंतर आपण एक मोठा कप भरून यात दूध टाकू. त्यानंतर मी 1 चमचाभर साखर टाकते, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकताय. पिठी साखर वापरल्यामुळं जास्त मिक्स करण्याची पण गरज नाही. नंतर आपण 1 केळी जी राहिलेली होती त्याला असं स्लाइस करून घेऊ. त्यात तुम्ही साखरेसोबत वेलची पावडर किंवा ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकताय. आणि आपलं केळ्याचं शिकरण तयार आहे. एवढी सोपी रेसिपी कोणतीच नसते, त्यामुळे तुम्ही हे बनवतच असाल. आणि तुमची पद्धत तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. अशाच रेसिपीजसाठी सात्विक आहारला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.